कर्नाटकमध्ये हिजाबचा मुद्दा पुन्हा एकदा तपासण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, कारण 9 मार्चपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या प्री युनिव्हर्सिटी कोर्स परीक्षेला हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना बसू दिलं जाणार नाही. कर्नाटकचे शिक्षण मंत्री BC नागेश यांनी ही घोषणा केलेली आहे. हिजाबवरती बंदी घातल्यानंतर मुस्लिम विद्यार्थिनींच्या परीक्षेला बसण्यावरती वाढ झालेली आहे असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यासाठी कर्नाटकमध्ये सरकारी संस्थांना निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांची तातडीनं यादी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. त्यामुळे होळीनंतर खंडपीठ स्थापन करण्यात येईल असं खंडपीठानं सांगितलेलं आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.